ह्या सुशाला लाडू खायला दिलं तर बेसनचं, तर का म्हणतो माहिती का, खात नाही मी लहानपणापासून, लहान आवडत नाही तर लहानपणापासून खात मग लाडू सारखा कसा काय दिसतो, लाडू खात नाही म्हणायचं मग लहानपणापासून तर खात नाही कशाला म्हणालाय, खात नसेल ते नाही जन्मल्यावर सगळं आठवते तुला, पहिले दोन वर्ष त्याला दात नव्हतं त्यामुळे खात नाही, मला जन्मल्या ना दूध पिलं नाही ना बाकी ते खाल्लं नाही ना, लाडू लाडू आणून दिलेला कोणतर, तू 5-6 महिन्याचा असताना तू लाडू आणून दिले कोण, हा लहानपणापासून खात नाही म्हणलास की, म्हणजे लहान जेव्हा काय होती तेव्हापासून खात नाही लाडू, मग आता कळतं की कावर खाल्ला नाही, आवडतच नाही, लांबक्या केसाचे झिंजाळ्या केसाचे लोक लाडू खातात, नाही म्हणत दोन दोन चार चार होते नगे नगे म्हणत, कशाची खीर खाल्लं तांदळाची खीर खाल्लंय, एक चपाती चपाती खाल्लंय, खीर केलंय मध्ये काजू बदाम टाकून, काय म्हणते माहितीये का, मोठं बोलणार आहे चॅनल सस्पेंड होणार, तांदळाची खीर आणल्यावर काय म्हणते दूध भात आहे म्हणते आपलं चॅनल माझा, त्या खिरीतलं काजू बदाम तेवढं त्या चमच्यावर काढून घेतले स्वतःच्या खिरीत तेवढंच, कोण दादाने ऋषीभाऊ नाही ऋषीभाऊ, काजू बदाम असं काजू बदाम असलं काय लागत नाही आपल्याला, भूक लागली आपण नुसता माल वाढतो, आपण काजू नाही बदाम नाही काय नाही जे असेल ते असेल, शेळे राहू ताजे राहू काहीच बघत नुसता रेपाटा द्यायचं, पण शेलका माल वाढतोय ना शेलका, खीर खा म्हणलं खीर खात नाही बरं, बदाम ती जाऊ दे सगळं, तुमची चिडचिड का व्हायला लागली एवढी, प्रत्येकावर टिसपिसी टिसपिसी करायला लागलाय सर, काय कशा म्हणून कधीच करत नाही कोणाला रागराग करत नाही टिसपिस करत नाही, माझ्या एवढा शांत माणूस कोण नाही, बरं व्हिडिओ ऐक नाही शेवटला एक कमेंट करून सांगा भावांनो, तुम्ही व्हिडिओत कमेंट करून सांगा मी कोणाला असं रागराग करेन असं कोणाला चिडचिड करेन, करतो की कमेंट रागराग करेन चिडचिड करेन असं वाटतं का तुम्हाला, करेन काय वाटतंय काय असेल वाटत तर तुम्ही हे करा कमेंट करा, धडाधड कमेंट आले पाहिजे बघा 100%, आपण कधीच कोणाला असं रागराग नाही नाही रागराग करत नाही करत नाही लय चांगला माणूस आहे पाप, सडगी हात कसं म्हणलं सडगी हात कसं म्हणलं, 2 मिनिटं झाले अजून बडबडणार ही अजून जरा आहे आता असं असं एक तास जर आज घेऊन असो दाबून धरल्यामुळे एवढं तर माणूस म्हणणारच की त्याच्यात मग आता काय, अरे वैभव सोड हात दुखायला लागला, हात दुखला माझं सोड की हात असं म्हणायचं का, ते त्या त्या फ्लो मध्ये येते त्या फ्लो मध्ये बोलते एवढं काय त्याच्यात खरं धरू नकोस मग हात, तू जास्त मला तुझ्या शहाणपणा शिकवायची नाही, तुझ्या एवढा तर गरम डोसक कोणाचं नाही, बघा भावानो गोड भाषा बघा किती भारी आहे, जे खरं ते बोललेलो मी तेव्हा शब्द भावानो हे काय गरम आहे भासते काय, हे जे पीस जे आहे की नाही काहीतरी फॉल्टी पीस आहे देवा सोबत कुठलं तर विडिओ बघतीस का तू, आता कळालाच ना आता 100% कळालाच ना देवाने हिला तयार करताना काय तर मी तुझा कुठला तर भाग राहिलेला आहे अशा म्हणजे मम्मी बघते व्हिडिओ आमचे मम्मी नाही तर मग मम्मीच काय तर बदाम बिदाम काय तर खाल्लं नसेल मग सारवून कसं काढायले बदाम घेऊन येते गावले आज आता गावले बरोबर 100% काय तर फाल्ट झालेला आहे तुला खरं खरं सांग तुला आता ते व्हिडिओत काय लोकांना कळत नाही तुझा स्वभाव कसा आहे तुला एवढा काबर राग येते तुझं एवढं काबर डोकं गरम होतं सांग बरं लोकांना कुठं गरम होते गरम नाही ते जाळ होते जाळ तुझा कशाला जाळ होते अरे बाबा 3-4 लाखाच्या जवळ आयडी गेली आहे मोठी लेट सेलिब्रिटी झाली ते सोबत नाही तुला वागणं सभ्य राहायचं त्या सुशाला कसं नाही ए सुशा जेवणार का नाही सुशा जेवणार का नाही सुशा जेव की 3 चपात्या होत्या त्यातली 1 चपाती मी हातात अशी उचललेली दिदीने 1 चपाती उचललेली दादा लांबन हा मला 2 चपात्या ठेव की आणि खाल्ली तर अर्धी पण नाही धन्यवाद भाऊ कुठला विषय कुठं गेला भावनो तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जिकडे तिकडे पाठवा धन्यवाद.